Dear student, in the last lecture, we have seen solid waste management need of power. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारी काही घन कचरा व्यवस्थापन काळाची असणारी काही गरज याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिजे. याच्यामध्ये आपण गार्बेज प्रोडक्शन पर डे इन मेट्रो सिटीज जे मोठमोठे असणारे जे काही सिटीज जे आहेत तर त्या सिटीजमध्ये दर दिवसाला होणारे जे काही कचरा किती त्या ठिकाणी जमा होताना दिसतो याच्याविषयीची माहिती आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिली. याच्यानंतरचा असणारा काही पुढचा भाग जो आहे तर तो पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला कॅन यू टेल म्हणजे सांगा पाहू पहिला प्रश्न त्याच्यामध्ये दिलेला आहे की व्हॉट इज मीन्ट बाय सॉलिड वेस्ट. जे या ठिकाणी असणार काही घन कचरा जो आहे तर तो घन कचरा म्हणजे काय हा काय सांगता येईल. द अनवॉन्टेड सॉलिड मटेरियल विच आर डू नॉट नीड एनी लॉन्गर आर सॉलिड वेस्ट आणि सच मटेरियल आर थ्रोन अवे. काय सांगितलेलं आहे की नको असलेला जो काही कचरा ज्या कचऱ्याची आपल्याला त्या ठिकाणी आता काही गरज जी आहे तर ती गरज त्या ठिकाणी नाही त्यालाच आपण काही ठिकाणी काय म्हणता नसतो घन कचरा म्हणता नाही. आणि अशा प्रकारचे असताना काही मटेरियल जे आहे तर ते मटेरियल काय केलं जातं थ्रोन हवे फेकून त्या ठिकाणी दिलं जातं. काय सांगता येईल द अनवॉन्टेड सॉलिड मटेरियल द अनवॉन्टेड सॉलिड मटेरियल विच वी डू नॉट नीड एनी लॉन्गर की ज्याची आपल्याला त्या ठिकाणी आता गरज आहे तर ती गरज त्या ठिकाणी नाही आर कॉल्ड सॉलिड वेस्ट. मी त्यालाच आपण काय म्हणतो असतो घन कचरा त्या ठिकाणी म्हणतात बरोबर. आणि सच मटेरियल आर थ्रोन आवे आणि अशी ज्याची आपल्याला त्या ठिकाणी गरज नाही असं जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ काय करता बोली फेकून त्या ठिकाणी देतात. त्याच्यानंतर त्याच्यामधला दुसरा प्रश्न आहे की व्हॉट आर द डिफरंट थिंग्स इन्क्लुडेड इन सॉलिड वेस्ट. घन कचरा जो आहे तर त्या घन कचऱ्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो आता काय काय सांगता येईल की पहिला आपल्याला सांगता येईल की डोमेस्टिक वेस्ट काय लिहिता येईल आपल्याला हा जो काही घन कचरा जो आहे तर त्या घन कचऱ्यामध्ये डोमेस्टिक वेस्ट. आता डोमेस्टिक वेस्ट म्हणजे काय की घरामध्ये आपल्याला उपयोगी नाही अशा प्रकारचे असणारे काही पदार्थ जे आहेत तर त्याला म्हणणार आपण जे घरगुती काय. दुसरं आपल्याला सांगता येईल की इंडस्ट्रियल वेस्ट म्हणजे असणारा जो काही कारखाना जो आहे तर त्या कारखान्यामध्ये तयार होणारे जे काही निरोपयोगी अशा प्रकारचे पदार्थ. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की सर्वसाधारणपणे बायोमेडिकल वेस्ट याला त्या ठिकाणी जैविक कचरा त्या ठिकाणी म्हटलेले हा जो आहे तर तो दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण होताना असतो. कापसाचे असणारे जे काही बोळे असतील वापरलेले जे काही सुया असतील सलाइन्स असतील म्हणजे या ठिकाणी हॉस्पिटल्स असतील डिस्पेन्सरी असतील तर याच्यामध्ये तयार होणारा जो काही कचरा जो आहे तर त्या कचऱ्याला म्हटलेला आपण त्या ठिकाणी बायोमेडिकल वेस्ट. त्याच्यानंतर पुढे आपल्याला अजून त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वेस्ट उदाहरणार्थ टीव्ही त्या ठिकाणी बिघडला तो चालूच होत नाही त्याचा सुद्धा काय होता नसतो इलेक्ट्रॉनिक वेस्ट जे आहे तर ते इलेक्ट्रॉनिक वेस्ट मध्ये त्या ठिकाणी रूपांतर. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल की प्लास्टिक असेल प्लास्टिकच्या असणाऱ्या ज्या काही कॅरी बॅग्स असतील अनेक अशा प्रकारचे निरुपयोगी पदार्थ जे आहेत तर त्याचा त्या ठिकाणी काय होता नसते
सॉलिड वेस्ट घन कचरा जो आहे तर त्या घन कचऱ्यामध्ये समावेश जो आहे तर तो समावेश त्या ठिकाणी होतो होते त्याच्यानंतर पुढे पा काय दिलेलं आहे की मेक यूज ऑफ मेनी मटेरियल्स अँड आर्टिकल्स इन आवर डेली लाईफ. पा काय सांगतोय की वी मेक यूज ऑफ मेनी मटेरियल्स अँड आर्टिकल्स इन आवर डेली लाईफ. दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांचा वस्तूंचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करताना दिसतो. दे आर ऑफ डिफरंट काइंड्स आणि ह्याच्या काही वस्तू ज्या आहेत आपण जे काही वापरत असलेले जे काही वस्तू असतील पदार्थ असतील तर त्या वस्तूंचं असणारे जे काही रूप जे आहे तर ते स्वरूप वेगवेगळं त्या ठिकाणी असतं. सम ऑफ देम आर रियुजेबल बट आदर्स हॅव टू बी डिस्कार्ड. तर ज्या काही दैनंदिन आपण त्या ठिकाणी वस्तू वापरताना दिसतो तर त्याच्यामध्ये काही त्या ठिकाणी टाकाऊ त्या ठिकाणी असतात बरोबर डिस्कार्ड. तर काही असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंचा पुनर्वापर आपण त्या ठिकाणी करता दिसतो. उदाहरणार्थ माझ्याकडे असणारा जो काही पेन जो आहे संपलं शाई संपली की मी पुन्हा त्या ठिकाणी शाई टाकताना दिसतो. तुमच्याकडं बॉल पेन आहे तुम्ही काय करताय शाई संपली पेन फेकून देताना दिसते त्याला काही पुनर्फिल टाकण्याच्या भनगडीत तुम्ही काही त्या ठिकाणी पडत नाही. म्हणजे या ठिकाणी आपण ज्या काही वस्तू त्या ठिकाणी वापरतो तर त्याच्यामधल्या काही टाकाऊ असतात तर काहींचा त्या ठिकाणी काय सांगितलं रियुजेबल पुनर्वापर जो आहे तर तो पुनर्वापर करण्याजोग्या त्या ठिकाणी असतात. हाऊ एव्हर इफ दे आर नॉट प्रॉपरली डिस्पोज्ड ऑफ इट अफेक्ट द एन्व्हायरमेंट ऍडवर्स आणि या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंचा आपण योग्य अशा पद्धतीचा विनिमय केला नाही तर त्याचे असणारे ते काही विपरीत अशा प्रकारचे जे काही परिणाम जे आहेत तर ते परिणाम काय होताना दिसतात पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणावर त्या ठिकाणी होताना त्या ठिकाणी दिसतात. आता पुढे पेज नंबर 101 वर मेक ए लिस्ट अँड डिस्कस वाचन करायचं आणि चर्चा करायला सांगितलं आपल्याला. रीड द फॉलोइंग टेबल केअरफुली व्हॉट डू यू नोटिस. आपल्याला दिलेला जो काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्याचं काळजीपूर्वक वाचन करायचंय आणि काय लक्षात येते हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलं. पण त्या ठिकाणी क्लासिफिकेशन पहिल्यांदा आपल्याला दिलेलं आहे डोमेस्टिक वेस्ट म्हणजे असणार जो काही घरगुती कचरा डोमेस्टिक वेस्ट. आता घरगुती कचरा जो आहे तर या घरगुती कचऱ्याचं स्रोत म्हणजे कशा कशापासून त्या ठिकाणी तो तयार होताना दिसतो तर याच्यामध्ये पहिलं आपल्याला सांगता येईल वेस्ट फूड घरामध्ये उरलेलं जे काही अन्न जे आहे त्याला आपण त्या ठिकाणी म्हणणार आहे वेस्ट फूड बरोबर. अजून त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की सर्वसाधारणपणे पेपर असेल कागद असेल त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल की प्लास्टिक पेपर असेल ठीक आहे. प्लास्टिक पेपर म्हणजे आपल्याकडे असणारे जे काही कॅरी बॅग असतील तर त्या कॅरी बॅग असेल किंवा त्या ठिकाणी प्लास्टिकच्या असणाऱ्या ज्या काही बॅग जे आहेत तर त्या बॅग्स प्लास्टिक बॅग्स. त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल त्या ठिकाणी व्हेजिटेबल वेस्ट भाजी जी आहे तर ती भाजी आपण त्या ठिकाणी निसताना दिसतो त्याच्यामध्ये नको असलेला जो काही भाग जो आहे तर तो आपण फेकून देताना दिसतो. त्याच्यानंतर फ्रूट स्की फळं जे आहेत तर त्या फळांच्या असणाऱ्या जे काही साली जे आहेत तर त्या साली आपण त्या ठिकाणी फेकून देताना दिसतो. त्याच्यानंतर ग्लास अँड सीट्स जे असणारं जे काही काच असेल बरोबर काचा असतील किंवा पत्र्याचे जे काही वस्तू जे आहेत तर या सर्वांचा समावेश जो आहे तर तो कशामध्ये होताना दिसतोय तर डोमेस्टिक वेस्ट जे आहे तर त्या डोमेस्टिक वेस्टमध्ये त्या ठिकाणी होताना दिसतो बरोबर. त्याच्यानंतर आपण असणारा तो काही इंडस्ट्रियल वेस्ट म्हणजे औद्योगिक कचरा पुढचं आपल्याला सांगितलंय इंडस्ट्रियल वेस्ट. आता औद्योगिक कचरा म्हणजे असणारे जे काही कारखाने जे आहेत तर त्या कारखान्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचा कचरा त्या ठिकाणी तयार होता दिसतो तर त्याच्यामध्ये असणारे जे काही केमिकल्स रसायनं त्या ठिकाणी असतील त्याच्यानंतर असणारे जे काही पिगमेंट्स त्या ठिकाणी आहेत. आता पिगमेंट्स म्हणजेच त्या ठिकाणी असणारे जे काही रंग त्या ठिकाणी तयार केले जातात
त्याच्यानंतर असणारे जे काही स्लज असेल, या ठिकाणी काय सांगतोय स्लज म्हणजे त्या ठिकाणी काही गाळ त्या ठिकाणी राहिलेला असेल, जे पदार्थ जे आहे तर तो पदार्थ तयार केल्यानंतर राहिलेले जे काही शिल्लक पदार्थ जे आहे तर त्याला त्या ठिकाणी आपण स्लज म्हणणार आहे. त्याच्यानंतर असणारे जे काही ऍश राख त्या ठिकाणी असेल, त्याचबरोबर असणारे जे काही मेटल जे आहे तर त्या मेटलचं स्क्रॅप त्या ठिकाणी असतो, धातू जे आहे तर ती धातू, म्हणजे या सर्वांचा समावेश कशामध्ये होता नसतो तर इंडस्ट्रीयल वेस्ट त्याला तर आपण त्या ठिकाणी औद्योगिक कचरा जो आहे करतो, औद्योगिक कचरा जो आहे करतो, औद्योगिक कचरा आपण त्या ठिकाणी त्याला काय म्हणतात असतो बरोबर. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिलेलं आहे हजार्डस वेस्ट. पहा पुढे काय सांगितलं आपल्याला हजार्डस वेस्ट म्हणजे घातक कचरा. आता हा जो काही धोकादायक कचरा, आता या धोकादायक कचऱ्यामध्ये आपल्या लक्षात येत असते की केमिकल्स जनरेटेड इन व्हेरियस इंडस्ट्रीज. काय सांगता येईल की केमिकल्स जनरेटेड इन व्हेरियस इंडस्ट्रीज, अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही उद्योगधंदे जे आहेत तर त्या उद्योगधंद्यामधून निर्माण होणारे जे काही रसायन असते किंवा पुढे आपल्याला सांगता येईल की रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल, रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल किरणोसारी पदार्थ जे आहेत तर किरणोसारी पदार्थ त्या ठिकाणी काय असतात तयार त्या ठिकाणी. त्याच्यानंतर एक्सलोज काय सांगतोय की एक्सलोज स्फोटक जे आहे तर ती स्फोटक त्या ठिकाणी असते. उदाहरणार्थ त्या ठिकाणी जिलेटिनच्या कांडे आहेत, फटाके आहेत बरोबर, अशा प्रकारचे असतात जे काही एक्सप्लोजिव्ह असते. किंवा इन्फेक्शियस मटेरियल, इन्फेक्शियस मटेरियल जी या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसतंय की रोग प्रसारक अशा प्रकारचे जे काही पदार्थ, या सर्वांचा समावेश कशामध्ये होता नसतोय हजार्डस वेस्ट म्हणजे धोकादायक कचरा बरोबर. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला सांगता येईल तर त्या ठिकाणी फार्म आर गार्डन वेस्ट. आता ठिकाणी पहा फार्म किंवा काय म्हटलेले गार्डन वेस्ट. आता आपण शेतकरी आहोत बरोबर, शेती असेल बाग जी असेल तर त्या बागेमधला. आता याच्यामध्ये काय काय सांगता येईल आपल्याला शेतीमध्ये की ल्यूजेस असते बरोबर, त्याच्यानंतर फ्लावर्स जी फुलं त्या ठिकाणी असते बरोबर, ल्यूजेस फ्लावर्स फुलं असतील. अजून काय सांगता येईल तर त्या ठिकाणी ब्रँचेस ऑफ ट्री झाडाच्या असणाऱ्या ज्या काही फांद्या, ब्रँचेस ऑफ ट्री. त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं की क्रॉप रिसिड्यू लाईक स्ट्रॉ बरोबर, क्रॉप रिसिड्यू लाईक स्ट्रॉ. उदाहरणार्थ बाजरी जी आहे तर त्या बाजरीचं कणीस आपण त्या ठिकाणी काढून घेताना असतो बरोबर, खालचा भाग त्या ठिकाणी तसाच शिल्लक राहताना असतो. गव्हाच्या ओंब्या काढल्यानंतर ती उरलेली जी काही पेंडी जी आहे तर तिचा आपण त्या ठिकाणी काय होत आहे फार्म वेस्टमध्ये त्याचा असणारा जो काही समावेश तो आहे तर तो समावेश त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल की ॲनिमल युरिन अँड डम, जनावरं जी आहेत तर त्या जनावरांचं मूत्र आणि शेण याचा सुद्धा समावेश कशामध्ये होताना असतो फार्म वेस्टमध्ये त्या ठिकाणी होताना दिसतो. त्याच्यानंतर पेस्टिसाइड्स, अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही शेतीसाठी असणारे जे काही रसायनं जे आहेत तर त्या रसायनांचा त्या ठिकाणी वापर जो आहे तो वापर आपण त्या ठिकाणी करताना असतो, म्हणजे पेस्टिसाइड्स जे आहेत तर त्याचा त्या ठिकाणी आपल्याला समावेश करता येईल. त्याच्यानंतर रिमेन्स ऑफ व्हेरियस केमिकल्स अँड फर्टिलायझर्स, अनेक अशा प्रकारची रसायन असतील खत असतील यांचे अवशेष त्या ठिकाणी तसेच राहताना असतात, या सर्वांचा त्या ठिकाणी
आपल्या लक्षात येत असतंय की फार्म वेस्ट किंवा गार्डन वेस्ट मध्ये त्या ठिकाणी समावेश होता नाही. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला सांगता येईल तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे. मागाशी आपण काही उदाहरणं त्याच्यामध्ये पाहिली इलेक्ट्रॉनिक वेस्ट. आता ही जी काही इलेक्ट्रॉनिक वेस्ट जी आहे तर त्या इलेक्ट्रॉनिक वेस्ट मध्ये आपल्या लक्षात येतात असते की नॉन फंक्शनल टीव्ही सेल्स. काय सांगितलं आपल्याला? नॉन फंक्शनल टीव्ही सेल्स. आता नॉन फंक्शनल म्हणजेच काय? की खराब झालेले जे काही टेलिव्हिजन संच असतील किंवा आपल्याला सांगता येईल की सेल फोन असतील, बरोबर, मोबाईल जे आहेत की जे मोबाईल त्या ठिकाणी चालत नाही, त्याच्यानंतर म्युझिक सिस्टीम असेल, त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल कॉम्प्युटर्स असतील, कॉम्प्युटर्स अँड देअर पार्ट्स. जे टीव्ही संच, मोबाईल फोन, म्युझिक सिस्टीम, कॉम्प्युटर आणि त्याचे भाग की जे त्या ठिकाणी चालू नाहीत, खराब झालेले आहेत, अशा सर्वांचा समावेश इलेक्ट्रॉनिक वेस्ट जो आहे तर त्या इलेक्ट्रॉनिक वेस्ट मध्ये त्या ठिकाणी होता येतोय. त्याच्यानंतर पुढे त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला पाहायचंय बायोमेडिकल वेस्ट. त्याची उदाहरणं जी आहे तर ती उदाहरणं सर्वांची तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. बायो मेडिकल वेस्ट त्याला त्या ठिकाणी जैव कचरा त्या ठिकाणी म्हटलं जातो. पाहता हा जो काही जैव कचरा जो आहे तर याच्यामध्ये सर्वसाधारणपणे बँडेजेस असतील, ठीक आहे. जखम झाल्यानंतर काय करता नसतं आपण त्या ठिकाणी बँडेज बांधताना असतो. त्याच्यानंतर काही ड्रेसिंग्स त्या ठिकाणी करता नसतो. जखम जे आहे तर त्या जखमीवर काय करता नसतोय? ड्रेसिंग्स त्या ठिकाणी करता नसतो. त्याच्यानंतर शस्त्रक्रिया करण्यासाठी वापरण्यात येणारे जे काही ग्लोव्स त्या ठिकाणी असतात, निडल त्या ठिकाणी असेल, सुयांचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर सलाईन बॉटल जे आहे तर त्या सलाईन बॉटलचा समावेश त्याच्यामध्ये होणार आहे. त्याच्यानंतर काही मेडिसिन्स त्या ठिकाणी असतील, औषधं जे आहेत तर ती औषधं, त्याचबरोबर मेडिसिनच्या असणाऱ्या ज्या काही बॉटल्स ज्या आहेत तर त्या बॉटल, औषधांच्या असणाऱ्या ज्या काही बाटल्या ज्या आहेत तर त्या बाटल्या असतील. त्याच्यानंतर काही टेस्ट ट्यूब्स त्या ठिकाणी वापरल्या जातात टेस्ट करण्यासाठी, उदाहरणार्थ ब्लड टेस्ट असेल. त्याचबरोबर काही नको असलेले बॉडी पार्ट्स जे आहेत तर ते बॉडी पार्ट्स त्या ठिकाणी काय केले जातात? शस्त्रक्रिया करून त्या ठिकाणी काढले जातात. ब्लड असेल, रक्त असेल, या सर्वांचा समावेश जो आहे तर तो समावेश आपल्याला त्या ठिकाणी असणारे काही बायोमेडिकल वेस्ट जे आहे तर त्या बायोमेडिकल वेस्टमध्ये त्या ठिकाणी केला येते. आता हे त्याची उदाहरणं फक्त आपल्या त्या ठिकाणी लक्षात आली पाहिजे की कोणता कचरा कशामध्ये, आपण त्याचं क्लासिफिकेशन जे आहे तर ते क्लासिफिकेशन त्या ठिकाणी काढा. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिलेलं आहे अर्बन वेस्ट. अर्बन वेस्ट तर अर्बन वेस्ट म्हणजे काय? तर शहरी किंवा नागरी कचरा. आता याच्यामध्ये पहा काय काय सांगितले की वेस्ट जनरेटेड थ्रू हाऊसहोल्ड इंडस्ट्रीज अँड लार्ज कमर्शियल अँड इंडस्ट्रीयल एस्टॅब्लिशमेंट. तर घरगुती असेल, औद्योगिक आणि व्यापारी उद्योग जे आहे तर याच्याद्वारे निर्माण झालेला तो काही कचरा जो आहे तर तो कचरा म्हणजे टाकाऊ त्या ठिकाणी पदार्थ असतो. आता याच्यामध्ये काय काय होताना दिसतंय तर सर्वसाधारणपणे कॅरी बॅग असतील. काय दुकानामध्ये गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी कॅरी बॅग घेताना असतो तर कॅरी बॅग असेल, ग्लास असेल, मेटल पीसेस असेल, रॉड्स असतील, थ्रेड्स असतील, रबर, पेपर, कॅन्स अँड शॉप्स, व्हेजिटेबल अँड मीट मार्केट्स, कन्स्ट्रक्शन वेस्ट. का शहरी किंवा नागरी कचऱ्यामध्ये काय काय येतंय तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतंय घरगुती असेल, औद्योगिक, व्यापारी उद्योग धंद्याद्वारे निर्माण झालेले जे काही टाकाऊ पदार्थ. आता याच्यामध्ये दुकानं असतील, भाजी मार्केट असेल, मटन मार्केट असेल, इत्यादीमधली वापरण्यात येणारे जे काही कॅरी बॅग असेल, काच असेल, धातूचे तुकडे, रॉड म्हणजे सळे असेल, त्याचबरोबर आपल्या त्या ठिकाणी लक्षात येतं नसते धागे, रबर, कागद, डबे, इमारतीचे बांधकामाचे जे काही टाकाऊ साहित्य, या सर्वांचा समावेश जो आहे तर तो अर्बन वेस्ट जो आहे तर तो अर्बन वेस्टमध्ये त्या ठिकाणी. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिलेलं आहे रेडी ॲक्टिव वेस्ट.
रेडिओ ॲक्टिव्ह, बरोबर काय सांगितलेले, रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट जी किरणोत्सारी कचरा किंवा त्याला त्या ठिकाणी आण्विक कचरा म्हटले. आता रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल लाईक ट्रॉन्शियम टेन, काय सांगितलेले ट्रॉन्शियम टेन. त्याच्यानंतर अजून एक उदाहरण आपल्याला सांगितले की बेरियम 140, बेरियम 140 बरोबर, अँड हेवी वॉटर एक्सेट्रा जनरेटेड फ्रॉम ॲटॉमिक एनर्जी प्लॅट्स, युरेनियम माइन्स, ॲटॉमिक रिसर्च सेंटर, न्यूक्लिअर वेपन टेस्टिंग साईट. या ठिकाणी आपल्या लक्षात येत असतं की आण्विक कचरा जो आहे हा आण्विक कचरा सर्वसाधारणपणे अणुविद्युत केंद्र की ज्याच्यामध्ये युरेनियमच्या खाणी असतील, अणुसंशोधन केंद्र त्या ठिकाणी असेल, आण्विक चाचणी ठिकाणं त्या ठिकाणी असतील, इथून बाहेर पडणारे जे काही किरणोत्सारी पदार्थ, उदाहरणार्थ या ठिकाणी किरणोत्सारी पदार्थ दोन आहेत की ट्रॉन्शियम 10 आणि बेरियम 140 बरोबर, त्याच्यानंतर सिरियम आहे 141, बेरियम 140, या प्रक्रियेद्वारे बाहेर पडणारं जे काही जड पाणी की ज्याच्यापासून त्या ठिकाणी असणारी जे काही इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी तयार केली जाते, तर याच्यामधून बाहेर पडणारं जड पाणी, या सर्वांचा समावेश जो आहे तो कशामध्ये, आण्विक कचरा जो आहे तर त्या आण्विक कचऱ्यामध्ये त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं की मायनिंग वेस्ट, मायनिंग वेस्ट आता खनिज कचरा. आता या खनिज कचऱ्यामध्ये बघा की रिमेन्स ऑफ द हेवी मेटल्स लाईक लेड, आर्सेनिक, कॅडमियम एक्सेट्रा फ्रॉम द माइन्स. खाण जे आहे तर त्या खाणीमधून निघालेलं शिस्स असेल, आर्सेनिक असेल, कॅडमियम असेल, अशा जड धातूंचे अवशेष जे आहे तर या सर्वांचा समावेश मायनिंग वेस्टमध्ये त्या ठिकाणी केला येते. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे, आता याच्या अगोदर आपल्याला एक प्रश्नाचा त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. तो आता या ठिकाणी आपण सर्वच्या सर्व असणारे जे काही कचरा जो आहे तर तो कचरा नेमका कशा कशा पद्धतीने त्या ठिकाणी तयार होत असते त्याचे स्रोत आपण त्या ठिकाणी पाहिजे. आता एक प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे की इन टू विच टू कॅटेगरीज कॅन द वेस्ट मटेरियल इन द लिस्ट अबव बी क्लासिफाय. तर या ठिकाणी वरील जी काही आपण फळ्यावर लिहिलेली काही यादी जी आहे तर त्या यादीमध्ये टाकाऊ पदार्थाचं प्रामुख्यानं कोणत्या दोन गटामध्ये विभाजन जे आहे तर ते विभाजन आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. तर सर्वसाधारणपणे दोन गटामध्ये आपल्याला त्या ठिकाणी विभाजन करायचं. पहिलं आपल्याला सांगता येईल बायोडिग्रेडेबल, बायोडिग्रेडेबल डिग्रेडेबल वेस्ट, आणि दुसरं आपल्याला सांगता येईल की नॉन बायो डिग्रेडेबल वेस्ट. काय म्हणजे सर्वसाधारणपणे विघटनशील कचरा आणि अविघटनशील कचरा अशा दोन गटामध्ये त्या ठिकाणी आपल्याला वर्गीकरण त्या ठिकाणी. आता बायोडिग्रेडेबल म्हणजे काय, ज्याचं विघटन आपण त्या ठिकाणी करू शकतो. उदाहरणार्थ डोमेस्टिक वेस्ट आहे, त्याच्यानंतर फार, या हा जो काही कचरा जो आहे तर त्या कचऱ्यात आपण त्या ठिकाणी विघटन त्या ठिकाणी करू शकतो. दुसरं आपल्याला सांगितलंय नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट, तर याच्यामध्ये सर्वसाधारणपणे इंडस्ट्रियल वेस्ट असेल, हजार्डस वेस्ट असेल, इलेक्ट्रॉनिक वेस्ट असेल, बायोमेडिकल वेस्ट असेल, याच्यामधल्या काही असणाऱ्या काही वस्तू ज्या आहेत तर त्यांचं आपण विघटन त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे अशा दोन पद्धतीमध्ये काय करू शकतो, त्यांचं विघटन जे आहे तर ते विघटन त्या ठिकाणी करू शकतो येते. एवढाच असणारा तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. याच्या पुढचा भाग आपण त्या ठिकाणी पुढील तासाला पाहू. धन्यवाद.